जे गुलाल उधळणारे इथंच म्हणून लोणावळ्यात. आता मग आम्ही पण थांबलो, आम्हाला आरक्षणाचा गुलाल उधळायचा आहे. येत आहेत असं म्हणतायत, काढता आहेत, मग ते काढणारच आहे समजा आणखीन. आणि मग मी नाही थांबू शकत, मला जात महत्वाचे आहे ना. त्यांना मंत्री असते ना, अधिकारी बी असते ना. मोठं म्हणलं का मोठ्या मोठ्याचे अर्थ वेगळे, मोठं म्हणलं म्हणजे दोन्ही बी सरकारचे बी प्रतिनिधी आणि प्रशासनातले बी प्रतिनिधी मोठेच. जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे, त्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय आहे, 1.5 महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय आहे, त्याच दुरुस्त्या त्यांचं तेच सुरू आहे आणखीन सुद्धा. परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळाने येणार आहे, आणखीन थोड्या वेळाने येणार आहे. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणलं ठीक आहे, मग ते याच्या उद्यावर आम्ही चालतो मुंबईकडंच. कारण इथं काही जणांच्या काही बायट्या आल्यात असं मी ऐकून आहे, बायट आल्या तर ते गुलाल उधळणारे इथंच म्हणून लोणावळ्यात. आता मग आम्ही पण थांबलो, आम्हाला आरक्षणाचा गुलाल उधळायचा आहे. म्हणजे 1 चर्चेत काही नाही आहे, सगळे परिपत्रक येत आहेत, निर्णय येत आहेत, अमुक काढतायत, सगळ्या स्वाऱ्यांच्या व्याख्याचं काढतायत, 54 लाखांचा विषय काढतायत, 54 लाखांच्या नोंदी मिळाल्या त्या नातेवाईकांचा विषय काढतायत. म्हणजे काढतायत, येत आहेत, येत आहेत असं म्हणतायत, काढता आहेत, मग ते काढणारच आहे समजा आणखीन. आणि मग मी नाही थांबू शकत, मला जात महत्वाची आहे ना. मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर कुठं थांबल, आम्ही तिथं थांबू, पुन्हा चर्चा करू. कधी येणार ते शिष्टमंडळ आणि त्यांची तुमची भेट कुठं होईल? ते म्हणतील तिथं रस्त्यावरती एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणू या त्याला, आंदोलकांच्या समोर नको तर मान्य आहे, बाजूला थांबू, आम्हाला तोडगा काढायचा मुंबईपर्यंत. दोस्त लगेच निघणार का? कोण असणार नाही सांगितलं त्यांनी, पण मोठंच असते ना, मंत्री असते ना, अधिकारी बी असते ना. मोठं म्हणलं का मोठ्या मोठ्याचे अर्थ वेगळे, मोठं म्हणलं म्हणजे दोन्ही बी सरकारचे बी प्रतिनिधी आणि प्रशासनातले बी प्रतिनिधी मोठेच, मोठ्याचा अर्थ मोठाच. मुख्यमंत्री नाही 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 नाही, मंत्री काय बांधव आणि काही सचिव येतील असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणलं आम्ही चालतोय मुंबईच्या दिशेनं, तुम्ही सांगा आले ते इथं कुठं एखादं घर असेल किंवा हॉटेल असेल तिथं बसू, आमचे लोक रस्त्याला ज्या गाड्यांनी चाललो होतो आम्ही ते थांबतील. नाही नाही, विषयद्वारे तुम्ही काय चर्चा करणार होती मुख्यमंत्र्यांद्वारे? रेंजीचाच पत्ता नाही धन काय विषयावर आम्ही करणार बी नाही म्हणून सांगितलं मी त्यांना. ते फोन लावत म्हणत होते साहेबांना बोलावं का बरं तरी आपण, त्याच्यापेक्षा आमचंच आज जाहीरपणाने एक मत, चला जाऊ द्या. मला ही विनंती करायची नव्हती, पण मला माझ्या समाजासाठी करायची, कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे. आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला, माझा लोक इथं गाऱ्यात थंडीत कुडकडते, आमचं जितके मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचे सुद्धा हाल आहेत, आमचं बी स्वप्न आहे, दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आता ही सरकारच्या हातात. तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांना स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून हे तोडगा काढावा, ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती. कारण आम्हाला बी मुंबईला यायची हौस नाही, नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेलो. तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला, मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची, तुम्ही तिघांनी लक्ष, त्यांनी यावं, चर्चा करावी, ही तोडगा लगेच काढावा. म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे, नाही हे असंच राहील दादा चालू, हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं, दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात, आम्ही त्यांना दोष नाही द्यायला. शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही, तिघं बियाणं आता कवर मागर, आता तिघं तुम्ही या एकत्र या, नाही तर तिघ मिळून एखादा या, पण तुम्ही तिघं आता याच्यात लक्ष घाला की समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती. नाही नाही नाही, शिष्टमंडळाकडून आतापर्यंत मनोज दरंगे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली, मग आज बंद दाराआड का चर्चा केली? बंधाराड काय इतक्या मॉप मध्ये कुठे चर्चा करतील? दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी, आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली आहे, ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा, आझाद मैदानावरती तेच लिहून नेलंय हे आता आले परवाचे हे साहेब, त्यांनी तेच लिहून नेलत, आता घेऊन येणार आहेत तेच घेऊन येणार आहेत. मला फक्त वारंवार तेच तेच होत आहे, म्हणून जे मला कंटाळा येतोय सगळ्या गोष्टीचा, वारंवार म्हणतात की आम्हाला आरक्षण पाहिजे, सगळं काही 3-4 महिन्यापासून जे काही ते चालतं. तुमच्या शब्दालाच आपलं प्रमाणे कंटाळा खरंच आलाय, शेवटचा वी केलं प्रयोग आता, ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो तर म्हणलं मी भाकर खातं खातं बोलू, मला फक्त एवढंच मी लय प्रामाणिक मला डाग ना काढू. नाही नाही सत्यता एक माणूस म्हणून बोलतो, तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेचं आहे, मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात.
कोणीच, त्यांचा विचार न गरजेच आहे. पण बंद दारा आड ते लागलेत भ्यायला की पोरण घोषणा दिले की ते म्हणतात आमचा अंग थरथर कापत. काय सांगू आता मग, आता आडून जाव आता इकडून मला भेव नाही जावं तर तिकडून. आझाद मैदानावर परवानगी नाही तरी तुम्ही आझाद मैदानावर जाणार का? परवानगी दिली, परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी, त्यांनी सांगितले. एक बाजू सुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची, तिथे स्टेज लावणं चालू आहे, पोलीस बांधवांनी त्यांना दिली असं त्यांनी मला आत्ता सांगितलं. वाटल्यास तुम्ही वीरेंद्र पवारांना विचारा दिली का, म्हणजे त्यांच्याकडे ते कागद नोटीस यायची असं ते पोलीस म्हणले. बॅबी वाचेल त्या नोटीस त्यांनी मला सांगितलं, मी वाचली नाही. उठलो होतो मी नेमके कपडे घातले, मला जायचं होतं. ते म्हणले एकच मिनिट, एवढं उत्तर देतो लगेच. त्यांनी मी वाचले नाही. ते म्हणले काहीच नाही, जे कोर्टात आहे त्याच्याबाबतची नोटीस आहे. म्हणलं आमचे वकील बांधव जाणार आहेत. या नोटीसीमध्ये ते सगळं दिलेलं आहे, कोर्टाने काय निर्देश दिलेले आहेत. आणि सोबतच आझाद मैदानावर आंदोलन केल्यास किंवा त्याच्यात ऑब्लिक शिवाजी पार्कवर आंदोलन केल्यास काय अडचणी येऊ शकतात? आणि सध्याची जी जमावबंदी आदेश मुंबईमध्ये लागू केला आहे, उद्या 26 जानेवारीच्या निमित्तानं ज्या काही सूचना आहेत त्यानुसार तुम्हाला तिथे येणार नाही असं या नोटीसीमध्ये आहे. आणि ती नोटीस तुमच्या नावावर आहे. मनोज जरांगे पाटील, सकल मराठा समाज, आंतरवाली सराटे, तालुका अंबड, जिल्हा जालना. नाही मी वाचली बी नाही ती, तरी मी त्यांना म्हणलो होतो माझ्या नावावर नोटीस कसं काय. ते म्हणले तुम्ही प्रमुख असल्यामुळे आहे बरं का. ते म्हणले तसे 9 नावं आहेत. म्हणलं मग त्या 9 नावावाल्याचे सह घ्या ना, मग आपल्या काय का. ते म्हणले नाही नाही हे काहीच नाही. आता या नोटीस नंतर आझाद मैदानाला चाललो.